नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे गाव भागात बाजारपेठेत अनेक समस्या आहेत. रस्त्यांची कामं, पार्किंग, शौचालय, बाजाराच्या दिवशी बॅरिगेट्स लावणे इत्यादी समस्यांच्या बाबतीत आज तळेगाव दाभाडे परिसरातील व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी सतीश दिघे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतीत निवेदन दिले. यावरती मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी त्वरित अंमलबजावणी करणार असल्याचं आश्वासन व्यापारी वर्गाला दिलं. तळेगाव शहर गाव भागामध्ये बाजारपेठेत चालू असलेल्या विकास कामाला व्यापारी वर्गाचा 100% पाठिंबा आहे. परंतु हे काम करत असताना मारुती मंदिर चौक ते राजेंद्र चौक या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी खणून ठेवलेलं असल्यामुळे बाजारपेठेत कुठेही पार्किंग करता येत नाही आणि ग्राहकांना बाजारपेठेत येता येत नाही. तर आम्ही CO साहेबांना भेटून अशी सूचना केलेली आहे की मारुती मंदिर ते तेलियाळी चौक, तेलियाळी चौक ते राजेंद्र चौक, राजेंद्र चौक ते खडक मोहल्ला अशा टप्प्यात जर काम केलं तर व्यापारी वर्गाला सुद्धा थोडासा दिलासा मिळेल आणि ग्राहकांची अडचणसुद्धा कमी होईल. तर त्या दृष्टीने CO साहेबांनी त्वरित सूचना दिलेल्या आहेत, अतिशय कोऑपरेटिव्ह आहेत आणि व्यापारी वर्गाचा विकास कामाला 100% पाठिंबा आहे. व्यापारी वर्गाचा आजपर्यंत इतिहास आहे की कोणत्याही विकास कामाला त्यांनी आजपर्यंत विरोध केलेला नाही आहे. आज आम्ही CO साहेबांशी भेटून रविवारी आठवडे बाजाराची समस्या मांडली आणि त्यांनी ती त्वरित अंमलात आणण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. जे त्यामध्ये बॅरिकेड लावायचा विषय असेल, पार्किंगचा विषय असेल, शौचालयाचा विषय असेल, सुरक्षेचा विषय असेल, या सर्वांच्या बाबतीत त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्याबद्दल आम्ही शिवसाहेबांचं धन्यवाद मानतो आणि असंच सहकार्य त्यांनी प्रत्येक विकास काम करताना व्यापारी वर्गाला विश्वासात घेऊन करावं ही विनंती. अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. सत्य.